आपण पाहणार आहोत कर्नाटकमधील बेंगलोर तसेच महाराष्ट्रातील सोलापूर या दोन्ही मार्केटचे कांदा बाजारभाव सुरुवातीला पाहूयात यशवंतपुरा बेंगलोर कर्नाटक येथील कांदा बाजारभाव सोळा सप्टेंबर दोन हजार वीस रोजीचे यशवंतपुरा मार्केटमध्ये आवक आहे तेहतीस हजार पाचशे पन्नास पिशवी एकशे पासष्ट एक ट्रक व दर्शनपुरा मार्केटमध्ये आवक आहे दहा हजार चारशे एकाहत्तर पिशवी म्हणजेच पन्नास ट्रक दोन्ही मिळून दोनशे वीस ट्रकची आवक आहे बाजारभाव सुपर क्वालिटे गोळ्या कांद्यांना अठ्ठावीसशे रुपयापासून एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव आहेत तर त्या खालोखाल कांद्याचे बाजारभाव सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजार भेटलेत मोकल साईज कांद्यांना सव्वीसशे सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजार भेटलेत तर मिडियम साईज कांद्यांना दोन हजार चारशे रुपयापासून सव्वीसशेपर्यंत बाजारभाव भेटले डिस्कलर कांदे पंधराशे ते दोन हजार रुपयापर्यंत क्विंटल विक्री झाली तर जोडचोपडा कांदे चारशे ते पंधराशे रुपयापर्यंत विक्री झाली नवीन कांद्याची ऐंशी ट्रक अवध हो होती त्या नवीन कांद्यांना सव्वीसशे ते अठ्ठावीसशे रुपये मोक्कल साईज कांद्याला बाजारभाव होते तर मीडियम साईज कांद्याला दोन हजार रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये बाजारभाव भेटला आहे गोलटा कांदे पंधराशे ते दोन हजार रुपये तर गोलटी कांदे एक हजार ते पंधराशे रुपयापर्यंत विक्री झाली तर पिंकल कांदे पाचशे ते आठशे रुपये क्विंटल या प्रमाणे विक्री झाली सोलापूरचे कांदा बाजारभाव पाहूयात सोळा सप्टेंबर दोन हजार वीस रोजीचे एकशे पंधरा ट्रक आवक आहे सुपर क्वालिटी कांद्यांना अठ्ठावीसशे रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटल प्रमाणे सोलापूरमध्ये बाजारभाव आहेत त्या खालोखाल कांद्याचे बाजारभाव सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल मोक्कल साईज दोन हजार पाचशे ते सत्तावीसशे रुपयापर्यंत विकले गेले तर मिडियम साईज तेवीसशे ते दोन हजार पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव भेटला गोल्टी कांदे हे एकोणीसशे रुपयापासून एकवीसशे रुपयापर्यंत विक्री झाली धन्यवाद व्हिडिओला शेअर व लाईक नक्की करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत